शेतू अभ्यास इयत्ता सहावी विषय मराठी दिवस सातवा नमस्कार आजच्या ताशिकेमध्ये आपण संवाद लेखन पाहणार आहोत या संवाद लेखनासाठी तुम्हाला मी अतिशय सुंदर एक चित्र दाखवणार आहे आता एखादा चित्र आपल्यासमोर असेल तर त्या चित्रावर आपल्याला संवाद लेखन कसं करावं कोणकोणत्या मुद्द्याला स्पर्श आपल्याला करता येईल या संदर्भात थोडंसं आपण बोलूया प्रथमतः आपल्याला चित्राचं निरीक्षण करायचं आहे आता पहा आपल्यासमोर एक चित्र आहे त्या चित्रामध्ये चित्रा मुलगा आणि फुगेवाला यां यांच्यामध्ये काय संवाद चालू असेल शेजारी एक अतिशय गोंडस मुलगी थांबलेली आहे तर त्या मुलीच्या मनामध्ये देखील काय भावना असेल ती मुलगी लांब का थांबलेली असावी तिच्याकडे फुगे घेण्यासाठी पैसे आहेत की नाही आता समजा या बाजूला एक मुलगा थांबलेला आहे तर तो, तो मुलगा अतिशय आनंदामध्ये आपल्याला दिसत आहे मग त्याला देखील एखादा फुगा घ्यायचा असेल का म्हणजे फुगेवाला त्या मुलाला फुगा देत आहे का तो मुलगा फुगा घेण्यासाठी पुढे गेलेला आहे का फुगा नको म्हणतो आहे नेमकं चित्रावर तुम्हाला कितीतरी असा काल कल्पना करून आ, संवाद लेखन करता येण्यासारखं आहे मग आता संवाद लेखन करत असताना आपल्या परिचयातील अतिशय सुंदर असे विषय आपल्याला संवाद लेखनासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आता शेतू अभ्यासक्रम म्हणल्यानंतर हे नवीन नवीन ज्ञानाची खजिना आपल्यासमोर ते ठेवलेलं आहे बघा या ठिकाणी आपल्याला संवाद लेखनासाठी किती सोपे आणि किती सुंदर विषय आपल्यासाठी त्याने उपलब्ध करून दिलेले आहेत आई व मुलगा बाजारात जात आहे बाजारात जात असताना दुकान ए फोर मुलगा यांच्यामध्ये काय संवाद चालू असेल मैदानात बरेचसे विद्यार्थी जमलेले आहेत शिक्षक आहेत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काय संवाद घडण्यासारखा आहे फुलपाखरू आणि मी समजा तुमच्या सोबत जर करता एखादा फुलपाखरू जर करता प्रत्यक्षात बोलायला सुरुवात केलं मग आता फुलपाखरूसोबत तुम्ही काय बोलाल मग हे सर्व जे विषय आहेत ते काल्पनिक का आहेत मग झाड आणि पक्षी यांच्यामधील संवाद पतंग आणि मुलगा पतंग तुमच्यासोबत जर करता बोलायला सुरुवात केला तर काय बोलेल पतंग किंवा तुम्ही पतंगासोबत काय बोलाल आणि याच्याहीपेक्षा तर अतिशय इंटरेस्टिंग असा एक विषय आपल्यासाठी त्यांनी दिलेला आहे मला देव भेटला तर प्रत्यक्षात तुमच्यासमोर जर करता देव उभा राहिला तर तुम्ही देवासोबत काय बोलाल देव आणि तुमच्यामध्ये खरंच काय संवाद घडेल हे खूप असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि तुम्ही कल्पना करा आणि अतिशय सुंदर पद्धतीने असे जे काय संवाद लेखन आहे ते किशोर मासिकांमध्ये कुष्टीच्या पुस्तकांमध्ये आणि इतर बालसाहित्यांमध्ये बरेचसेच हे असे संवाद असतात प्रथमता तुम्हाला जर करता संवाद लेखनामध्ये काही अडचण असेल तर असे मासिकांमधले किंवा इतर साहित्यांमधलं ते संवाद थोडंसं वाचून घ्या आणि त्यानंतर वर दिलेले जे विषय आहेत तर त्या विषयावर अतिशय सुंदर रीतीने संवाद लेखन करा आणि ते संवाद लेखन करून ते संवादाचं सादरीकरण देखील आपल्याला करता येणं गरजेचं आहे आणि तुम्ही ॲडिओ किंवा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये ते निश्चितपणे ते सादर करा आणि त्यानंतर व्हिडिओ पाहून झाल्यानंतर माझं जो काही यूट्यूब चॅनल आहे तर त्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यासमोर असले जी घंटीचं ऐकॉन आहे तर त्याला फ्रेश करा धन्यवाद